बाबूजी शांति, कुठं काय आग लागली का एवढा भरडायला? अहो आगच लागलीये, आमच्या सोशल मीडियावर आग लागलीये. तुम्हाला माहितीये का आज दिवसभरात आमचे 10,000 फॉलोअर्स वाढलेत. 10,000 म्हणजे नेत्या म्हणून आमचं फॅन फॉलोईंग दिन दुनान रात चौगुण झालं एकदम. डोमल्याचं फॉलोईंग आपण पैसे मोजले त्याच्यासाठी, आणि ही कमाल आपण हायर केलेल्या पी आर मॅनेजरची आहे, कळलं का? तुम्हाला काही कौतुकच नाही आमचं. या भागात तुम्हाला फक्त आमची बायको म्हणून ओळखतात, तेव्हा काहीतरी सातत्यपूर्ण भरीव कामगिरी करा म्हणजे आम्हाला पण तुमचं कौतुक वाटत. बरोबर आहे तुमचं, आम्ही काहीतरी भरीव कामगिरी केली पाहिजे. हा आम्ही काय करतो, आम्ही सातत्यपूर्ण एक एक घंटाला एक एक स्टोरी अपलोड करतो. हा थांबा, आत्ताच टाकतो एक स्टोरी. नाही एक मिनिट, तुम्ही काम करताय ना, तुमचं काम लोकांना दिसलं पाहिजे. थांबा थांबा जरा, इकडे बघा. हॅशटॅग आमचे पती आमचं प्रेरणास्थान. हा इकडे भारी आहे बघा. नाही बरोबर आहे तुमचं, भरीव काम आमचं. हे बघा 5 फॉलोअर्स वाढले सुद्धा. अजून एक आयडिया सुचली आहे, आम्ही की नाही त्या सर्वेशला आणि केशवला सांगून त्यांच्या आजूबाजूला जे गरीब लोक राहतात की नाही त्यांची लिस्ट मागून घेतो आणि त्या लोकांना आमच्या स्टोरीत टॅग करतो. म्हणजे काय होईल, त्या लोकांना आपण त्यांच्यातले वाटू. हाय की नाही? थांबा सर्वेश, केशव हाय का कुणी? बाबूजी इस मर्ज की दवा नहीं. बेबी मावशी काय हो अशा का बसलाय? बघ ना ग संजू, या मोबाईल मध्ये 3-3 काड्या दिसतात नेटवर्कच्या, पण फोन काय लागे नाही. आहो तिकडे दुसऱ्या बाजूला पण नेटवर्क असायला पाहिजे ना. कोणाला फोन करताय? माझ्या अक्काला. एक काम करा, थोड्या वेळाने पुण्यांदा ट्राय करून बघा, लागल फोन. नेटवर्क जाम असेल म्हणून प्रॉब्लेम येत असेल. काय म्हणायचं आता? हा म्हणजे नेटवर्कच्या हिशोबाने आपण चालायचं वय? आता जर आपल्या जवळच्या माणसाशी बोलावंसं वाटलं, त्याला काही सांगावंसं वाटलं आणि तेव्हा जर फोन लागत नसेल तर काय उपयोग या डबड्या फोनचा? स्मार्टफोन म्हणे. लईच आठवण येते वाटत. हो भाई येते आठवण. या पर्णा येऊन तिनं जे काही राडे घातलेत ना त्याच्यानंतर जास्तच येते. तिच्याशी बोलले ना मन मोकळं होतं बघ. आम्ही भांडतो खूप पण अक्काचा आधार वाटतो मला. असं वाटत की कुठलीही परिस्थिती हो अक्का सगळं नीट करे. अक्का नसली ना घरात, हे घर आणि मी एकदम पांगळे झाल्यासारखे वाटतो बघ. बेबी मावशी काय हो? बेबी मावशी तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर मग आई साहेबांना सांगा ना तसं. नाही म्हणजे हल्ली त्यांना सारखं असं वाटतं की आपल्या घरातलं कोणाचाच त्यांच्यावर जीव नाही. आपण सगळे फक्त घाबरतो त्यांना. मी आणि अक्काला सांगू होय. हा मोठी आली. बेबी मावशीचं प्रेम काय अक्काला दिसत नाही? बिचारे आई साहेब नशीबच खराब आहे बघा त्यांचं. जशी बहीण तसंच पोरगा, एकदम अडेल तट्टू. पण प्रेम तर बघा, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. चला तुम्ही फोन ट्राय करत राहा, लागल फोन. हे बाबा नेटवर्क येणार आहे बाबा. तो बोलत नाही युगांतराबद्दल.
सांगतो नांगर फळाची गोष्ट, भूमी सावरण्याची गोष्ट। हो सर, तुमची एकदम आवडती कविता आहे नाही? तुम्हाला असं विचार मग ना अवस्थेत बघितलं ना, आपसुकच आली बघा तोंडात। तुमच्या प्रेमात पडल्यानंतर की नाही मी कवी नाही झाले, पण कविता प्रेमी झाली बघा। बैलांच्या आभाळ विड्या खांद्याची गोष्ट, क्षितिजाला पेळणार नाही तसे नांगर माती, खांद्यात रुजवून भूमी सावरण्याची गोष्ट। बोलत नाही काही युगांतराबद्दल। श्रीकांत देशमुखांची ना? आहो, हल्ली तुमच्या डोक्यात ना बळीचा विचारच जात नाही, हा ना? डोळ्यासमोरून हटतच नाही समजतो, सारखं प्रश्न विचारतो। माझ्या ओळखीतला अजून एक जर बळी गेला ना, आहो असलं काही होणार नाहीये, तुम्ही असलं काही होऊ देणार नाही, यात मला खात्री आहे त्याची। तुला माझ्याबद्दल? मला एक तिलाच नाहीये, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पण तेच वाटत। आहो त्यांचंच काय, आई साहेबांना सुद्धा हेच वाटत। कुसुमावती देवी बोलल्यात का तुला काही? आई साहेब म्हणत आहे, आणि म्हणायला कशाला पाहिजे, माणसाच्या डोळ्यात दिसतो। संजय तुला माहिती तरी त्यांचा विषय का काढतेस का माझ्या समोर? हाय का आता, लेकराचा आई समोर आणि आईचा लेकरा समोर विषय नाही काढणार होय। आऊ निघतोच की, मॅन्डेटरी गोष्ट आहे ती, आणि तुम्ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, तुम्ही काहीही केलं ना तरी आई साहेबांचं नाव तुमच्या समोर कायम येत राहणार। एक मिनिट हे बघ, मला तुला महत्वाचं सांगायचंय। मला मामासाहेब भेटले होते आज तांबटाळीत। तांबटाळीत? पण त्यांना तर पान बुंदला जायचं होतं असं बेबी मावशी म्हणल्या, म्हणून तर ते आपल्या घरात घाई घाईनं निघाले ना। हो म्हणजे मी पण होतो त्यावेळी तिथे, मलाही तसंच वाटलं घरी जात आहेत, पण तांबटाळीत काय करत होते मलाही प्रश्न पडला। आहो तांबटाळीत तर अपर्ण राहते, अपर्णाला भेटायला तर गेले नसतील ना? नाही संजू, मला नाही वाटत असं। म्हणजे बघ ना, अपर्णा आपल्यासोबत जे वागली आहे ते मामासाहेबांना माहिती आहे, आणि अपर्णाला भेटून मामासाहेबांचा काय फायदा होणार आहे? मला नाही वाटत तसं, मला असं वाटतंय आपण ओव्हर थिंक करतोय। बर, तू हळदीच दूध घेणार आहेस का? मला सक्त गरज आहे, मी आणतोच। शांत म्हणून बसणं जमत नाही या माणसाला, आता काही गोंधळ घालून ठेवला नसेल म्हणजे मिळवलं। अरे माझं कोकरू, काचाचा तुकडा घेतो आले ना, डॅडीची आठवण आली की नाही? अगं आताच शतपावली करायला बाहेर पडलो होतो तेवढा तुझा फोन वाजला। बोल ग माझ्या बाय, बोल। तुम्ही आज दिवसभर आंबेगावात होतात का? काय हरकत आहे तुझी? करंजीत राव काय बोलले तुला? हा, ते म्हणले की तुम्ही त्यांना तांबटाळीत भेटलात। संजय म्हणजे आम्ही कुठं फिरतो, कुणाला भेटतो आता हे आम्ही तुला सांगायचं का? नॉनसेन्स।